गेल्या 5 वर्षामध्ये महाविकास आणि महायुती हे दोन्ही सरकारं 2.5 वर्ष आम्ही बघितलेली आहेत. पण याच 5 वर्षामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. महिला असुरक्षित आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, सर्वाधिक बेरोजगारी महाराष्ट्रामध्ये आहे, सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत, त्याचबरोबर असंघटित मजुरांचे प्रश्न आहेत, असंघटित कामगारांचे प्रश्न आहेत, महागाई वाढते आहे. हे सारे प्रश्न जर बघितले तर या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राला चांगलं प्रशासन किंवा चांगलं शासन, करदात्याने दिलेल्या कराचा योग्य पद्धतीनं विनियोग करणारं शासन मिळालं असं आम्हाला वाटत नाही. आणि म्हणूनच काहीतरी समाजाप्रती आपलं देणं लागतो आपण, ह्या विचारानं काम करणारे जे काही घटक आहेत त्या सगळ्यांना एकत्रित करण्याचा म्हणून आमचा हा प्रयत्न आहे. सगळ्या संघटना सध्या तरी आम्ही सगळे छोटे मोठे पक्ष आहोत, परंतु जे महाराष्ट्रामध्ये 4-6 मोठे राजकीय पक्ष आहेत ते 2 आघाड्यामध्ये विभागलेले आहेत. ते काही बाहेर पडण्याची शक्यता नाही आहे. आणि आम्हालाही एकूणच त्या प्रस्थापितांना शह देण्यासाठी म्हणून आम्ही त्यांची मक्ती देणार. 7-12 महाराष्ट्राचा 7-12 हा कोणा राजा बापजाद्याचा नाही आहे, तो सामान्य जनतेचा आहे. 105 हुतात्म्यांनी रक्त सांडून हा महाराष्ट्र तयार केलेला आहे. तेव्हा यांचीच मक्तीदारी हे किंवा ते इकडून तिकडे जायचं आणि तिकडून इकडे जायचं हे जे चालू आहे याला महाराष्ट्र विटलेला आहे. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कधी नव्हे ती रसातळाला गेलेली आहे. आणि एकमेकाची व्यक्तिगत हेवेदेवे असले की कधी टोळी युद्ध व्हावं त्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. हे चित्र बदलायचं या विचारानं प्रेरित असणारे लोक आम्ही यात येतो, त्यामुळे ते प्रस्थापित कसं काय येऊ शकतील. ठाकरे पण आहे, ते पण सध्या एकला चलवरची भूमिकेमध्ये आहे. त्यांची भूमिका काय आम्हाला माहिती नाही, परंतु ज्यावेळी त्यांच्याकडून काही तसा संकेत आला प्रस्ताव आला तर विचार करू, कारण शहरी भागातही आम्हाला काम करायचं आहे.